शर्मिला ठाकरे या सहसा माध्यमांना प्रतिक्रिया देत नाहीत, पण सध्या त्यांनी दिलेली एक प्रतिक्रिया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा केंद्रबिंदू ठरली. आदित्य ठाकरेंची पाठराखण करणाऱ्या शर्मिला ठाकरेंच्या प्रतिक्रियेमुळे पुन्हा एकदा जुनीच चर्चा नव्यानं सुरू झाली. बघूयात एक रिपोर्ट. मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्याने चौकशा काही लावू शकतात. आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय. या एका प्रतिक्रियेनं महाराष्ट्रातलं राजकारण बरंच ढवळून निघालंय. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांची ही प्रतिक्रिया बरंच काही सांगणारी आणि बरेच संकेत देणारी असल्याचं मानलं जात आहे. गेल्या काही वर्षात ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी मनसे दौडत नाही. मात्र दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन करण्यात आलेली मुंबई पोलिसांची SIT, त्यात आदित्य ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांकडून होणारे थेट आरोप, या पार्श्वभूमीवर शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केली आहे. मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्याने चौकशा काही लावू शकतात. आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय. शर्मिला ठाकरेंच्या या प्रतिक्रियेवर उद्धव ठाकरेंनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. इतर कुठलंही राजकीय भाष्य न करता आदित्य ठाकरेंची पाठराखण केल्याबद्दल त्यांनी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले. त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभार आहे, आभारी आहे मी त्यांचा. कारण मला हाच याच गोष्टीचा राग आहे की सुतराम संबंध नसताना तुम्ही SIT लावताय, मग आमच्याकडे पुरावे असताना SIT का लावत नाही. राज ठाकरेंना मात्र का कोण जाणे याचा संताप आल्याचं दिसला. बघितलं तर शर्मिला ठाकरे मोजून 3 वाक्य बोलल्या होत्या, मात्र तरीही या प्रतिक्रियेतलं एकच वाक्य दाखवून विपर्यास केल्याची राज ठाकरेंची तक्रार होती. मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्याने चौकशा काही लावू शकतात. आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय. परवा दिवशी माझी काय बायको काय बोलली, त्यातलं पुढचं पहिलंच वाक्य घेतलं, पुढचं वाक्य घेतलंच नाही, कारण ते तुमच्या फायद्याचं होतं असो. आता राज ठाकरेंना यापैकी नेमका कशाचा राग आला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला, यातल्या पहिल्या वाक्याचा की शेवटच्या वाक्याचा. आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय, आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय, आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय. तर असो, शर्मिला ठाकरेंच्या या प्रतिक्रियेनंतर वर्षानुवर्ष सुरू असणारी चर्चा पुन्हा सुरू झाली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि इंडिया आघाडीत मनसेला स्थान मिळणार का हे प्रश्न विचारले जाऊ लागले. मात्र शर्टावरच्या झुरळाप्रमाणे संजय राऊतांनी ही शक्यता झटकून टाकली. हुकुमशाही विरुद्ध लढण्याची मानसिक तयारी किती आहे तुमची? आपली तयारी आहे का कोणाची? हे याच्यावरती अगदी भूमिका स्पष्ट केल्या पाहिजेत ना. सातत्यानं भूमिका बदलणारे अनेक पक्ष महाराष्ट्रामध्ये आहे, सातत्यानं भूमिका बदलणारे. आधी भूमिका स्पष्ट करावी की या देशात लोकशाही टिकली पाहिजे, महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे आणि मुंबईसह महाराष्ट्राची जी काही विक्री आणि दलाली सुरू आहे त्या विरोधात आम्ही एक मराठी म्हणून ठामपणे उभे राहणार आहोत. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या SIT जे निष्पन्न व्हायचं ते होईलच, मात्र या निमित्तानं निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सेना मनसे एकत्रीकरणाच्या चर्चांना निमित्त मिळालंय. एकेकाळी सेना मनसे एकत्र येणं ही बाब अनेकांना अशक्य वाटत होती, मात्र गेल्या काही वर्षातली महाराष्ट्रातली समीकरणं पाहता काहीही अशक्य नाही हेच खरं. अजय मानेसह अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई.